नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या पोलीस भरती गुरु हरदेव सर या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये। हे पहा मित्रांनो, आत्ताच्या घडीला सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्रात सर्वात आधी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी ते घेऊन आलेलो आहे। तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी ही घेऊन आलेलो आहे। जी आर आलेल्या नक्की महाराष्ट्र शासनाचा पण आणि वैद्यकीय विभाग आरोग्य विभागात सुद्धा जी आर प्रसिद्ध झाले, दोन जी आर प्रसिद्ध झाले। आरोग्य विभागाचा जी आर आपण लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे, लक्षमध्ये पहा मित्रांनो काय आहे जी आर, जी आर समजून घ्यायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशीच योग्य अशी माहिती आपण तुम्हाला वेळच्या वेळेला देत असतो। लक्षमध्ये 100% जागा भरणार असा प्रकारचा जी आर आला। आत्ताच्या घडीला सर्वात मोठी बातमी, गृह विभागाचा नवीन जी आर आलेला आहे। पहा तर मग पूर्ण माहिती पाहूया, चला मग पाहूया पूर्ण व्हिडिओ, कारण की काय आलेला आहे गृह विभागाचा नवीन जी आर, गृह विभागाने काय आदेश दिलेले आहे। आत्ता जस्ट अर्धा तासापूर्वी जी आर आला, तो लगेच आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि तो जी आर आपण आता घेत आहे। लक्षमध्ये आमचे सोलापूरचे ऋषिकेश मित्र आहेत, त्यांनी हा जी आर माझ्यापर्यंत पोहोचवला, तसंच नंतरही माझ्याकडे तो जी आर आलेला। चला तर मग आपण पाहूया ना की काय आहे जी आर। पहा विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पोलीस भरतीची आता तयारी करत असाल तर सर्वोत्तम टेस्ट सिरीज फॉर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी 50% ऑफ आहे मित्रांनो ही टेस्ट सिरीज। आणि ह्या टेस्ट सिरीज तुम्ही आजच जर घेतली एवढ्या 2 दिवसामध्ये 25 तारखेच्या आत, तर तुम्हाला ती कमी भावात भेटेल। नंतर तिचे टेस्ट सिरीजची फीज ही वाढणार आहे मित्रांनो। ही टेस्ट सिरीज तुम्ही परीक्षा ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे, ते परीक्षा ॲप मी इथं आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिलेली आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही ते परीक्षा ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर सक्सेसच्या परीक्षा ॲप ते डाउनलोड करायचं आणि त्या ठिकाणाहून तुम्ही ते घेऊ शकता। फक्त कोड पोलीस गुरु 50 हा कोड वापरायचा, जेणेकरून तुम्हाला 50% सवलत मिळेल, ठीक आहे। चला पाहूया काय आहे जी आर। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणत्या प्रकारचा जी आर आहे या ठिकाणी। पहा मित्रांनो, समोर तुम्हाला दिसेल सगळं जी आर कोणत्या प्रकारचा आहे। पहा काय सांगितलेलं आहे जी आरमध्ये, या ठिकाणचा विषय आपण नमूद करतो। विषय पहा कोणता आहे, पोलीस भरती संवर्गातील काय विषय सांगितले त्यांनी। पोलीस भरती संवर्गातील रिक्त पदे 100% भरण्यासाठी वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 4/5/2020 मधील तरतुदीमधून सूट देण्याबाबत। मित्रांनो, तरतुदीमधून सूट देण्याबाबत आलं लक्षामध्ये मित्रांनो। म्हणजे पहा, 4/5/2020 म्हणजे मे महिन्यामध्ये आपल्याकडं, 5वा महिना म्हणजे मे महिन्यामध्ये कोरोना असल्यामुळे त्यांनी असं घोषित केलं होतं का नोकर भरती कुठलीच होणार नाही, ही नोकर भरती ही फक्त आहे ना इमर्जन्सी होणार आहे आणि बाकी नोकर भरती होणार नाही, असं त्या विभागांनी, वित्त विभागाने सांगितलं होतं। मात्र आत्ता वित्त विभाग परत काय सांगते का, पोलीस भरतीमधील ज्या जो निर्णय झाला होता का 50% जागा भरायच्या, त्याच्यामधून सूट द्या, गृह विभागाला सूट द्या। चला तर मग पूर्ण व्हिडिओ पहा, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, माहिती सगळी तुम्हाला प्रॉपर माहिती समजून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अगदी प्रॉपर माहिती देतो, ओके। हा या ठिकाणी आता आपल्याला वाचायचं, पहा हा फर्स्ट कॉलम वाचा, हा जो फर्स्ट पॅरा आहे हा पहा काय सांगतोय, काय सांगतो पहा तो पॅरा, तो पॅरा सांगतो की राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन 2019 रिक्त असलेल्या 5297 पदांची भरती प्रक्रिया कार्यवाहीत आहे। 5297 म्हणजे 2019ची भरती होणार या ठिकाणी निश्चित झालं, ओके। पुढे काय सांगतो, दरम्यान जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गातील सेवानिवृत्ती, पदोन्नती, राजीनामा इत्यादी कारणास्तव जवळपास 6726 या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, 6726 इतकी पदं। आणि मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेले पहिल्या टप्प्यातील 975 म्हणजे हे जवळजवळ 1000 पदं, आणि 975 पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील 505 पदं म्हणजे टोटल झाले किती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, 7231 म्हणजेच किती, 6726 प्लस 505 पदे भरण्यासाठी उपलब्ध होणार आहेत। म्हणजे मित्रांनो, पोलीस भरती आता अटळे, लक्षात ठेवा पद किती रिकामे झालेले आहेत, ओके। त्यानंतर त्यांनी पुढे सांगितलं, अशा प्रकारे सद्यस्थितीत हे फार महत्त्वाचे आहे, काय अशा प्रकारे सद्यस्थितीत पोलीस शिपाई संवर्गातील 12528 किती 12528 पदे भरतीसाठी उपलब्ध आहेत। किती सांगितले त्यांनी, 12528 पदे हे काय भरतीसाठी उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितले। चला मग पुढं, चला आता पुढं पाहूया आपण काय सांगतोय। दुसरा पॅरापाक आहे, दरम्यान कोविड-19 हा पॅरापाक आता काय सांगतोय, ओके। दरम्यान कोविड-19 संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक 4 मे 2020 शासन निर्णयांवर सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य वगळता इतर कोणत्याही विभागांना नवीन पदे भरती करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत, ओके। निर्बंध घालण्यात आले होते, मात्र आता पहा पुढं काय, ही जी लाईन पहा, ही जी लाईन आहे ही लाईन एकदम महत्त्वाची पहा,
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने काय सांगितलं त्यांनी, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने या संवर्गातील 100% रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. काय बोललेत ते, 100% पद रिक्त पद हे तातडीने भरणे आवश्यक आहे. आता मित्रांनो पुढं पहा, आता त्याच्या नंतरचा हा प्यारा बघा विद्यार्थी, हा महत्त्वाचा प्यारा जो खालचा प्यारा आहे हा अतिशय महत्त्वाचा, नीट समजून घ्या हा प्यारा, नुसता पाहू नका. वरील पार्श्वभूमीवर दिनांक 13/9/2020 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस शिपाई संवर्गातील सन 2019 मधील 5,297 पदे तसेच 2020 मधील 6,726 पदे व मीरा भाईंदर मधील 975 पदांपैकी पोलीस शिपायाची 500 पद असे एकूण 12,538 पदे 100% भरण्यासाठी शासन निर्णय वित्त विभाग ओके यामधून सूट देण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मित्रांनो कदाचित पोलीस भरती 100% पोलीस भरती होऊ शकते, सर्वात मोठी पोलीस भरती यावेळेस होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो अजिबात विसरता कामा नये, पोलीस भरती खूप मोठी होऊ शकते. हा लक्षामध्ये मित्रांनो, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता पुढं पाहायचं मित्रांनो, इथपर्यंत आले. आता पुढच्या याच्यावरती आपल्याला त्यांनी काय दिले पाहा, या ठिकाणी तुम्ही पूर्ण पाहू शकता मित्रांनो. या मंत्रिमंडळात दिनांक 13/9 या आता हा प्यारा पाहायचा आपल्याला, कोणता प्यारा पाहायचा आता आपल्याला, हा प्यारा पाहायचा ओके, हा इथला प्यारा बघा आता ओके. हा या मंत्रिमंडळात दिनांक 13/9/2020 रोजीच्या बैठकीत वरील निर्णयानुसार सद्यस्थितीत सन 2019 या वर्षातील पोलीस शिपाई 2019 या वर्षातील पोलीस शिपाई रिक्त पदे भरण्यासंदर्भात संदर्भातील शासन निर्णय वित्त विभाग 4/1/2020 मधून सूट देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. या ठिकाणी त्यांनी विचाराधीन आहे म्हटले, तिकडल्या बाजूकडे डायरेक्ट म्हटले फर्स्ट पेजला की पदांना मंजुरी दिलेली आहे. चला आता पुढचा पॅरा बघा. आता मेन शासन निर्णय काय, तो मेन शासन निर्णय या ठिकाणी पहा, पहिली लाईन बघून घेऊ आपण. पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन 2019 मधील 5,297 पदे 100% भरण्यासाठी शासन निर्णय वित्त विभाग 4/2020 मधून सूट देण्याची शासनाने मान्यता देण्यात येते. म्हणजे शासनाने असं सांगितलेलं आहे की 50% पदं भरायची होती, पण आता 2019 किती पद आहेत, 5,297 म्हणजे 5,300 पद आहेत. मग त्यातले परत 50% भरणार का तुम्ही? नाही, तर ते 5,297 100% ती पदं 2019 सर्वच पदांसाठी भरती लवकर सुरू होणार आहे. लक्षामध्ये. त्याच्यानंतर पुढची सेकंड लाईन पाहू शकतो आपण. सेकंड लाईन मध्ये त्यांनी काय सांगितलं पहा, सेकंड लाईन मध्ये दिले या प्रस्तावासाठी येणारा खर्च यासाठी मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. मंजूर जे अनुदान असतात त्यांना त्याच्यातून भागवण्यात यावा. तसेच या निर्णयाद्वारे कोणतीही नवीन पद निर्मिती करण्यात येत नसून, नीट लक्ष द्या, कोणतीही नवीन पद निर्मिती करण्यात येत नसून ही पदे मंजूर आकृतीबंधाच्या मर्यादेतील रिक्त पदांद्वारे भरण्यात यावी. म्हणजे ही मंजूर पदे आहेत ऑलरेडी, हे मंजूर झालेली पदे आहेत कोरोनाच्या आधी, त्याच्यामुळे ही काही रिक्त पदं नाहीत, लक्ष, म्हणजे नवीन पदं नाहीत, पाठीमागीलच पदे, मंजूर झालेली पदे, त्यामुळं यांमधील भरती होणं हे अटळ. त्याच्यानंतर पुढे बघा, सन 2020 मधील एकूण 7,231 पदभरतीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील. आता या ठिकाणची ही तीन नंबरचा जो नियम आहे हा एकदम नीटनेटका तपासून पहा. सन 2020 काय सांगितले, सन 2020 मधील एकूण 7,231 म्हणजे ते कसे झालेले आहेत, 6,726 हे 2020 रिक्त आणि वसई विरारचे 505 कॉन्स्टेबल पद भरतीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करणार. म्हणजे 2020 जी पोलीस भरती होणार आहे मित्रांनो त्याच्या संदर्भातला, म्हणजे ह्या 6,000 पदांबाबत परत नवीन आदेश, नवीन GR निघल. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, की ही जी भरती होणार आहे ही 2019 जी 5,297 पदांची भरती आहे हीच भरती या ठिकाणी होणार आहे, हा GR हे सांगून जातो आपल्याला. आणि लक्षामध्ये आता तुम्ही पाहू शकता. आणि हा शेवटचा 4 नंबर आणि 5 नंबरचा पण आपण या ठिकाणी पाहू शकता. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीनं त्यांच्या अनौपचारिक संदर्भ अन्वय निर्गमित करण्यात येत आहे. म्हणजे वित्त विभागाला विचारल्याशिवाय कोणताही शासकीय GR काढला जात नाही, कारण का वेतन हे कोणत्याही विभागाने पदभरती केली तरी वेतन हे वित्त विभागाकडून द्यावं लागतं. आणि वित्त विभागामध्ये अजितदादा पवार आहेत. अजितदादा पवारांनी दुपारी स्टेटमेंट केले का, पोलीस भरती आरोग्य भरती आम्ही सुरू केलेली आहे ओके. आणि शेवट तुम्ही पाहू शकता का, शासन सदर निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे, हे या ठिकाणी पाहू शकता. एवढं नाही, प्रत यांनी या ठिकाणी दिलेली आहे. मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण अशी ही भरती आहे विद्यार्थी मित्रांनो, आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे आता बाकी आपण अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचं नाही. आता बाकी कुठं आपली पोलीस भरती 100% पोलीस भरती
होत असते. लवकरच पोलीस भरतीची प्रक्रिया, लवकरच पोलीस भरतीची प्रोसेस लवकर सुरू होईल मित्रांनो, हे विसरायचं नाही आणि लवकरच आपण पोलीस भरतीला सुरुवात करायची, म्हणजे पोलीस भरतीचा अभ्यासाला व्यवस्थित सुरुवात करायची आहे. कसा वाटला नवीन जी आर? मी पूर्ण जी आर तुम्हाला समजून सांगितलं, सर्व शंकांचं निरासन झालेलं आहे. आता कृपा करून कोणी प्लीज कॉल वगैरे करत नका जाऊ, काय प्रॉब्लेम असेल तर व्हॉट्सअपला SMS करा, कॉल रिसीव्ह केला जाणार नाही. ओके, कारण मी काम आहे, आता लेक्चर म्हणलं की त्याच्यामुळे कॉल रिसीव्ह नाही व्हायचा. त्याच्यामुळे एक काम करा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता तो जी आर समजून घ्या, काय अडचण तर व्हॉट्सअपला SMS करा. पूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेलच तुम्ही. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तो जी आर लवकर समजून जाईल. चला मित्रांनो, काही नवीन व्हिडिओ आला, नवीन काही माहिती आली का मी पुन्हा तुमच्यासोबत घेऊन येईन. तोपर्यंत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आणि मित्रांनो, पुस्तकांबद्दल मी नेहमीच तुम्हाला माहिती देत असतो, तशीच आत्ता ही एक माहिती पहा. पहा, आपण व्हिडिओ पाहिलाच असेल विद्यार्थी मित्रांनो, आज दादा पवार काय बोलले ते. तर मित्रांनो, आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल, आरोग्य विभागाची तयारी करत असाल, तर विद्यार्थी मित्रांनो पहा, जम्बो पोलीस महाराष्ट्रामध्ये जम्बो नावाने फेमस असणारं, सर्वत्र महाराष्ट्रात हे प्रसिद्ध असणारे पुस्तक भारती प्रकाशन, हाडबेज सरांचं हे जे भारती प्रकाशन आहे, या प्रकाशनमार्फत प्रकाशित होणारे जे पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे पुस्तकं तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात, ऑफलाईन स्वरूपात, घरपोच सर्व ठिकाणी तुम्हाला ते पुस्तकं उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील सर्वच बुक स्टॉलवरती, तसेच ऑनलाईन ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती पण तुम्हाला हे पुस्तकं मिळतील मित्रांनो. सर्व प्रमुख बुक स्टॉल असतील किंवा ऑनलाईन ॲमेझॉनवर पण उपलब्ध. हेल्पलाईन नंबर पहा मित्रांनो, 9767165594 या नंबरवरती तुम्ही हाडबे सरांशी संपर्क करून हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. तसंच पास सर्व विभागातील कनिष्ठ वरिष्ठ लिपिक पदासाठी अनिवार्य प्रश्नपत्रिका संच, यांचे जे प्रश्नपत्रिका संचवरती वेगवेगळ्या प्रकारचे यांचे पुस्तक आहेत, तुम्ही ते पाहू शकता. जम्बो लिपिक टंक लेखक आसन, प्रश्नपत्रिका संच आसन, आत्तापर्यंत झालेल्या सर्व सराव प्रश्नपत्रिका संच, उत्तरासह आसन, तसंच 15,000 प्लस वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश असणारं हे हाडबे सरांचं पुस्तक. तसं विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य विभागासाठी आपण पाहू शकतो मित्रांनो, लिपिक टंक लेखकच्या पण जागा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचं हे ऑल इन वन प्रश्न संच म्हणून प्रसिद्ध असणारं बेस्ट सेलर प्राप्त हे पुस्तक आहे, फक्त 300 रुपयामध्ये हे पुस्तक मित्रांनो. झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विषय नाही, घटक नाही, टॉपिक वाईज विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो. हे प्रत्येक एक एक पुस्तक यांचं पोलीस भरती संदर्भातलं हे पुस्तक पाहू शकते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, परत काही नवीन अपडेट आले तर मी तुमच्यासाठी घेऊन येईन. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.